नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं हेच अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला माहिती आहे की फडणवीस शिंदे सरकार याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यामध्ये अजित पवार अर्थमंत्री होते त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली होती त्याला फडणवीस साहेबांनी अपडेट केलं आणि विकासाचं पंचामृत त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये हा अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर केला त्या दिवशी जगदगुरू संत तुकोबरायांचं वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज होती आणि त्या तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला पिकवावे धन ज्याची आस करी जन याचा अर्थ जर सांगायला गेला तर असा होतो की राज्यातल्या जनते राज्या जनतेला जे अपेक्षित आहे ते राज्य सरकारनं करावं जनतेला अपेक्षित काय आहे ते राज्य सरकारने अर्थसंकल्पात दिलं की नाही तेच आपण आता बघू त्याच्यामध्ये आ, पाच अमृत त्यांनी मांडलेले आहेत पाच अमृतापैकी पहिलं अमृत शेतीचं आहे आपला शेतीचा विषय असल्या कारण आपण शेतीवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे पहिलं अमृत आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी बाकी चार जे आहेत ते आपण काही बघणार नाही त्याच्यामध्ये परत त्यांनी एकदा तुकाराम महाराजांचा संदर्भ दिला आहे एका बीजा केला नाशक मग भुगिले कनिस जसं की एक बीज तरले तर अनेक असंख्य कंस त्याच्यापासून तयार होतात अशाच पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांच्या लँग्वेजमध्ये शेतकऱ्याच्या भाषेत सांगत झालं की एका दाऱ्याची हजार दाणे करण्याची ताकद ज्याच्या मनगटात असेल त्याला आपण शेतकरी म्हणतो आणि पुढे फडणवीस साहेब असं बोलतात की आज शेतकऱ्याला हवामान बदल अवकाळी आवर्षण अशा असंख्य संकटांना सामोरे जावे लागते शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज असते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्पामध्ये पहिली घोषणा त्यांनी केली आवश्यक ती मदत दिली जाईल कधी दिली जाईल किती दिली जाईल कशा प्रकारे दिली जाईल मुळावर घाव घातला जाईल का की निस्तीच जखम मांडीला पट्टी शेंडीला अशा पद्धतीचा केल्या जाईल म्हणजे हे जे पहिलं वाक्य आहे फडणवीस साहेबांचं हे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला की आम्ही तुमच्या पाठीशी सरकार तुमच्या पाठीशी पण दिलं काय काहीच दिलं नाही त्यानंतरचं दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की आकर्षक ही दुसरी घोषणा जी आहे अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी मान्य पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमध्ये राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी त्या योजनेचं नाव मी तुम्हाला सांगतोय नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना जाहीर केली नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष सहा हजार रुपयात सरकार आणखी सहा हजार रुपयाची भर घालेल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये प्रतिवर्ष मिळतील याचा लाभ एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना होईल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये यासाठी सहा हजार नऊशे कोटी रुपये इतका नियते प्रस्तावित आहे आता याच्यामध्ये शेतकरी दुविधा मनस्थितीमध्ये आहे जेव्हा ही घोषणा केली त्यावेळेस मी बघत होतो की जे मीडियाचे पोल आहेत त्या पोलमध्ये फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर तुम्ही किती समाधान आहात एक पैकी दहा पैकी किती गुण द्याल तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन होता एक ते पाच आणि एक ऑप्शन होता पाच ते दहा तर ही जी घोषणा झाली होती त्यानंतर पाच ते दहा अशा पद्धतीचं नामांकन फडणवीसांच्या अर्थसंकल्पनात शेतकरी त्या ठिकाणी देत होते परंतु माझं असं म्हणणं आहे की ही जी तुम्ही किसान सन्मान निधी आहे काय हरकत नाही आमच्या एका डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यात आनंद आहे कारण की तुम्ही जे आम्हाला पैसे देता याच्या माध्यमात आमचा थोडाफार उत्पादन खर्च भरून निघाला आम्हाला मदत होते पण दुसरीकडे तुम्ही हे आमच्या खात्यामध्ये पैसे टाकतात त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्याला लेबर भेटत नाही हा प्रश्न पहिला दुसरं म्हणजे शेतकरी तुम्ही आळशी करत आहात किंवा जी अल्पभूधारक शेतकरी त्याला तुम्ही अजून आळशी बनवण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे का असा सुद्धा आमचा हे निर्माण होतो आणि दुसरीकडे तुम्ही या ठिकाणी आम्हाला पाच हजार सहा हजार देता किंवा दोन्ही मिळून बारा हजार देता आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्यासाठी तुम्ही ठोक उपाययोजना करायला तयार नाही मी पहिले सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुळावर घाव घालायलाच तयार नाही तुम्ही फक्त मलमपट्टी करतायत ती मलमपट्टी पुरेशी नाही ही जी किसान सन्मान निधी आहे याची शेतकऱ्याला गरज नाही त्याला वीज द्या त्याच्या मालाला भाव द्या तो तुम्हाला पोसेल त्याच्यानंतरच जे आहे महत्वाची अजून एक आकर्षक घोषणा ही आहे दोन हजार सोळाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्त्याचा दोन टक्के रक्कम शेतकऱ्याने भरण्याची तरतूद आहे आता हा भार शेतकऱ्यावर न भरता न राहता हा हिस्चा विमा राज्य सरकार भरेल शेतकऱ्याला फक्त एक रुपये भरून पोर्टलवर नोंदणी करता येईल या योजनेसाठी वार्षिक तीन हजार तीनशे बारा कोटी रुपये तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल तुम्हाला लक्षात आलं का जो आपण पीक विमा भरतो महाई सेवा केंद्रावर जाऊन काही लोक मोबाईलवर भरतात तो पीक विमा भरत असताना तुम्हाला जसं की दोन एक हेक्टरपर्यंत जर पीक विमा भरायचा असेल सोयाबीन कापूस हरभरा इत्यादीचा तर त्या ठिकाणी तुम्हाला अठराशे ते दोन हजार रुपये खर्च लागत होता तर या माध्यमातून फडणवीस साहेब म्हणतात की एक रुपयामध्ये तुम्हाला फक्त पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला बाकीचा तुमचा जो पीक विमा आहे जो भरावा लागतो तुम्हाला तो सरकार भरेल परंतु याच्यामध्ये सरकार हे भरतंय परंतु उद्या जेव्हा आता शेतकरी त्या पोर्टलवर जातील एक रुपयाची नोंदणी करायला घेतील त्यावेळेस अनेक प्रॉब्लेम उद्भवणार उद्भवणार आहे तर याच्यामध्ये मुळामध्ये मागची जी पीक विम्याची रक्कम आहे ती रक्कम तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेली नाही आपण दोघं भाऊ भाऊ आणि मिळून शेतकऱ्याला लुटून खाऊ अशा पद्धतीचं धोरण तुम्ही त्या पीक विमा कंपनी सोबत राबवता तर ती पीक विमा कंपनी पूर्णतः शासनाच्या मालकीची होऊ शकत नाही का पूर्णतः शासनाच्या मालकीची असावी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे राजरोज असे ऑफिस असावेत जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी जाऊन दाद मागता येईल आज त्यांचे कोऑर्डिनेटर कुठं पळून गेलेले आहेत त्याचा मिळणही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला नाही आणि सरकारची एनडीआरएफ एसडीआरएफ जी काय मदत सरकार कालच्या अर्थसंकल्पामध्ये बोललं ती अद्यापपर्यंत जमा झालेली नाही आता परत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी परत पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत ते एक डायलॉग निघा तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि तुमचं पंचनामा पे पंचनामा 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 कधीपर्यंत चालणार तुमचा पंचनामा हा पंचनामा थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याला थेट मदत मिळाली पाहिजे पीक विम्याची आता हा दोन हजार सोळाची जी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जे दोन टक्के शेतकऱ्याला भरायचे होते त्या ठिकाणी आता सरकार ते भरणार आहे असं म्हणतात तर सरकारनं ते खरंच भरावे हा जुमला नसावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यानंतरचं आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या दोन अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित कर्ज कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पर लाभ देण्यात आला आहे फेब्रुवारी लाख पात्र खाते बँक खात्यात चार हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी थेट देण्यात आलेले आहेत हे काय म्हणतात की जी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कृषी योजना होती ज्या माध्यमातून उद्धव ठाकरे सरकारमध्ये कर्जमाफी करण्यात आलेली होती तर त्या माध्यमातून जे शेतकरी नियमित कर्ज भरणारे आहेत त्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार होतं तर ते अजून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही या ठिकाणी अर्थमंत्री दावा करतायत की पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत बारा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे ज्याच्या पडलेले त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे आपण हे राजकारणी किती खरं बोलतात हे याची एक टेस्ट घेऊ त्यानंतर शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्व समावेशकता अत्यंत गरजेची आहे म्हणून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी महाविकास अभियान योजना महाकृषी विकास अभियान योजना, योजना जाहीर केली यात पीक फळपीक या मूलभूत घटकांच्या उत्पादनापासून मूल्यवर्धना प्रक्रिया तालुका जिल्हा निहाय गट समूहासाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होईल आगामी पाच वर्षात या योजनेकरता पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील मुळामध्ये हे जे आता म्हणतात की मूल्यवर्धन काय म्हणजे मूल्य साखळी मूल्य साखळी म्हणजे काय की मी जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल आणि मला जर माझ्या सोयाबीनवर प्रक्रिया करायची असेल तर त्या त्यापर्यंतचं पूर्ण जसं की स्मार्ट कॉटनची संकल्पना आहे तर याच्यामध्ये त्यांनी आता पिकही घेतलंय फळपिकही घेतलंय म्हणजे सगळे पिकं त्यांनी घेतलेत परंतु याची अंमलबजावणी जर झाली तर हे शेतकऱ्यांना खूप सुगीचे दिवस आणणारे आहे याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे परंतु आतापर्यंतच्या सरकारने जे ऑडिट म्हणजे जे अर्थसंकल्पात मुद्दे मांडलेत आणि पाच पाच दहा दहा हजार कोटीच्या ज्या तरतुद्या त्या तरतुदा फक्त हायलाईट मॅनेजमेंटचा प्रकार आहे अशा पद्धतीचंच झालेलं आहे तर हे जर शेतकऱ्यांच्या साठी खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्याला आपला माल प्रक्रिया परे... प्रक्रिया करेपर्यंत नेता येईल आणि नंतर तो प्रक्रिया करून विकता येईल जसं की व्यापारी आपला कच्चा माल घेतात त्याला पक्क बनवतात आणि पक्क बनवून त्याला विकतात तशा पद्धतीने आपल्याला आपल्या या मालाचं या माध्यमातून चेन आहे चेन ही तयार होईल तर ते तसं करता येईल आपल्याला जर यासाठी पाच हजार कोटी रुपये जर टाकले तर ते खूप आनंदाची गोष्ट असेल त्याची शेतकऱ्यासाठी हे खूप परिणामकारक असेल त्यानंतर दोन हजार सतरा साली सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही यामधले जे वंचित राहिले त्या सर्वांना लाभ देण्यात येतील ह्याची प्रोसेस काहीच सांगितलेली नाही फक्त ही आता घोषणा केली दोन हजार सतरामध्ये मध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना फडणवीस सरकारनं राबवली होती त्याच्यामध्ये जे शेतकरी वंचित राहिले होते त्या वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल परंतु त्याची प्रोसेस काय असेल ही सांगितलेली नाही त्यानंतर धान विक्रीवर प्रति क्विंटलवर बोनस देण्याची पद्धत प्रचलित आहे प्रति क्विंटल माग बोनस भेटत होता आता नवीन योजनेनुसार धानाची विक्री न तपासता सातबाऱ्याच्या नोंदीवर लागवडीच्या क्षेत्रप्रमाणामध्ये ज्या पद्धतीचा पेरा नोंद केलेला आहे त्या पद्धतीचा धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस साठी डीबीटी द्वारे थेट दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पंधरा हजार अशा पद्धतीनं दोन हेक्टरचे तीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल शेतकऱ्यांचं मत काय ते त्यांनी कमेंट्स मध्ये व्यक्त करावं त्यानंतर जून दोन हजार पंधरा मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे ही योजना एक बरी वाटते थे। मागेल इचा, इचा थेट शेतकऱ्यांच्या आयुष्यावर शेतकऱ्यांच्या जगण्यावर परिणाम होईल जून दोन हजार पंधरा मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून मागेल त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक सिंचन मागेल त्याला शेततळे मागेल त्याला अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला हरितगृह मागेल त्याला आधुनिक पेरणीयंत्र मागेल त्याला कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहेत या योजनेकरिता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे आता मागील त्याला शेततळे हे आपल्याला माहिती आहे की तुम्ही बऱ्याच लोकांनी शेततळे घेतलेत त्या माध्यमातून मी जे हे घटक सांगितलेले आहेत हे सर्व घटक तुम्हाला त्या माध्यमातून घेता येतील हे ये शेतकऱ्यावर थेट परिणाम करणार या आहे याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे कारण की सरकारच्या प्रत्येक गोष्टी काही चूक नसतात परंतु सरकारनं आता निवडणुकीत डोळ्यावर ठेवून हा अर्थसंकल्प जुमलेबाजी आहे याच्यामध्ये मला सरळ दिसत आहे पुढे चालू आपण अपघातग्रस्त कुटुंबाला विमा छत्र देण्यासाठी विमा कंपन्यांमार्फत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबविण्यात येते मात्र विमा दावे प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतो शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्यासाठी आता राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवेल या योजनेत अपघातग्रस्त कुटुंबाला दोन लाखापर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येईल म्हणजेच काय ते पहिले एक लाखापर्यंत होतं त्यांनी ते वाढवलं असं दिसत आहे पुढे चालू नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देताना आगामी तीन वर्षात राज्यातील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येईल एक हजार जैवनिविष्ठ स्रोत केंद्रे स्थापन करून डॉक्टर शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येईल याकरता तीन वर्षात एक हजार कोटी रुपयाचा निधी दिला जाईल आता डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन जे चालू आहे ते खरंच खूप चांगलं काम करत आहे परंतु त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी एक हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये खरंच गुंतवणं गरजेचं आहे आणि याचं सुद्धा नंतर शेतकऱ्यांनी आपण नागरिकांनी मागणी केली पाहिजे की तुम्ही ही घोषणा केली होती मग एक हजार कोटी एक हजार कोटी तुम्ही जैविक शेतीसाठी सेंद्रिय शेतीसाठी दिले होते त्याचं चा काय झालं उदयाचं काही होत नाही मित्रांनो हा फक्त ही बी सुद्धा घोषणाच हे तुम्हाला सांगतो त्यानंतर संयुक्त राष्ट्र संग्राने संघाने दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस म्हणजे इंटरनॅशनल मिलेट्स इयर घोषित केले आहे आम्ही महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केलेलं आहे स्त्री अन्न श्री बाजरी श्री ज्वारी अशा पद्धतीचा अभियान सुरू केलेला आहे त्यासाठी दोनशे कोटीची तरतूद प्रस्तावित आहे स्त्री अन्न याच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार पीक प्रात्यक्षिके यंत्रिकरण प्रक्रिया मुख्य साखळी विकास प्रचार प्रसिद्धी याचा अभाव आहे सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल माझं म्हणणं काय एवढे दोनशे कोटीने एवढं सगळं केल्यापेक्षा श्रियांना वगैरे नाव दिल्यानं ना, त्याला कुणी खाणार नाही किंवा त्याला शेतकरी पेरणार नाहीत शेतकरी तेव्हाच त्याला पेरतील जेव्हा त्याला, त्याला तुम्ही हमी भावाच्या कक्षेमध्ये घेताल त्याला तुम्ही हमी देसाल किंवा त्याच्या तुम्ही विकण्याची निर्यातीची काहीतरी व्यवस्था लावसाल शेतकऱ्याला त्याच्यामध्ये दोन पैसे जर मिळाले तर शेतकऱ्याला काय हौस नाहीये सोयाबीन कापूस पिकवायची शेतकरी तुमच्या बाजरी सुद्धा पिकवेल किंवा तुमचे तरुण धान्य सुद्धा पिकवेल फक्त तुम्ही त्याला हमी भावामध्ये घेण्याची गरज आहे हे बाकीच्या गोष्टी करायचं थोताड करण्याची गरज नाही हे माझं सरकारला सांगणं त्यानंतर कृषी व संलग्न क्षेत्रात अत्याधुनिक उपाययोजना व प्रसार करण्यासाठी नागपूर येथे जे नागपूरचं जे कृषी महाविद्यालय आहे येथे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल या केंद्रासाठी दोनशे सत्तावीस कोटी शेचाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे हे करायचं ठीक आहे परंतु त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाची जी बिल्डिंग आहे ती पडायला आली आहे व्हिक्टोरिया काळातला जो तिचा बंगला होता ती ही बिल्डिंग आता कृषी महाविद्यालयाची आहे ती कधी पडेल तिथले कर्मचारी विद्यार्थ्यांना जीवितहानी होऊ शकते याबद्दल सरकार काही करायला तयार नाही त्या ठिकाणी विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या जागेवर जा खूप मोठं अर्ध्या एक एक, एक एक एकर क्षेत्रामध्ये ऑडिटोरियम बांधायला घेतलेलं आहे ते ऑडिटोरियम पूर्ण पडीक पडलेलं आहे अर्ध बांधकाम झालेलं आहे त्याच्या विरोधात कोणीतरी कोर्टात आहे ते मार्गी लावून ते ऑडिटोरियम बांधून त्या ऑडिटोरियमच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी किंवा कृषी विद्यार्थ्यांसाठी पैसा उभा करू शकतो त्यांच्यासाठी व्यासपीठ तयार करता येतं त्यासाठी सरकार काही करायला तयार नाही आणि ही जुमलेबाजी सुद्धा आहे ती जुमलेबाजी आहे याचं काय होणार नाही पुढं त्यानंतर नागपूर येथील कॉटोळ व कर्मेश्वर अमरावतीतील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संतर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येतील याकरिता वीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल आता अशाच पद्धतीची घोषणा टेक्स्टाईल जी दिली होती खामगाव आणि चिखलीला त्याला आता तीन चार वर्ष झालेत त्याबद्दल सरकारनं काय केलं हा सुद्धा जुमला आहे आहे सगळी हे काहीच करत नाही हे फक्त घोषणा केली उद्या अंमलबजावणी होते निधी किती वितरित होतो ग्राउंडवर काम किती उभं राहतं हे महत्वाचं ते काहीच होत नाही विदर्भ मराठवाड्यातील चौरा चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी शेदापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या खात्यावर संलग्न बँक खात्यावर देण्यात येईल ती प्रतिवर्ष प्रति व्यक्ती अठराशे रुपये इतकी राहील म्हणजे आता आम्हाला जे केसरी धारकांना जे धान्य मिळत होतं रेशनचं ते बंद केलेलं आहे सरकारनं आणि आता अठराशे प्रति व्यक्ती एका घरामध्ये दोन व्यक्ती असतील तर छत्तीसशे रुपये चार व्यक्ती असतील तर अठराशे बहात्तर सात हजार दोनशे रुपये त्याला प्रति व्यक्ती प्रतिवर्षाला मिळणार आहेत म्हणजे तुम्ही अठराशे रुपये देत आहे तर विचार करा ते महिन्याला काय देतात आणि दिवस तुम्हाला किती रुपये पडतोय पुढे जाऊ आपण नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीसाठी गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट मदत देण्यात आली बाधित शेतकऱ्यांना सात हजार त्र्याण्णव कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला यापूर्वी निकषात नसणाऱ्या सततच्या पावसासाठी मदत मिळत नसे पण आता ती वर्गवारी करून शेत पीक नुकसानीसाठी ठराविक निकषाने मदत देण्यात येईल एसडीआरएफ मधून द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आले आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत म्हणून पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नये यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई पंचनामा करण्यात येईल शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीनं तातडीनं मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी उपग्रहाची व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल एक गोष्ट मला सांगा फडणवीस साहेब हे तुमचं खूप स्तुत्य उपक्रम आहे जगाच्या तुलनेमध्ये आपल्या शेतकरी आणि आपली टेक्नॉलॉजी उभी करायची असेल तर जगात काय वापरलं जातं ते आपण वापरलं पाहिजे अगदी बरोबर पण तुम्हाला साधी तुमची पीक विम्याचं जे ऍप्लिकेशन आहे त्याला स्ट्रॉंग बनवता येत नाहीये तर तुम्ही म्हणताय ड्रोन आणि उपग्रहांना आम्ही शेतीचं सर्वेक्षण करणार आणि त्यानुसार किती शेतकऱ्यांची मदत झाली आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय तुम्ही हे सर्व करणार ही जी प्रोसेस आहे ना हे तुमचे सॉफ्टवेअर असतील तुमचे उपग्रह असतील तुमचे ड्रोन असतील ड्रोनला चालवणारे प्रश प्रशस म्हणजे जे, जे लोक असतील ड्रोन चालक त्यांना प्रशिक्षण देऊन ते सगळं गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्याला जी पीक विमा तो भरतो त्या पीक विम्याची मदत आणि दुसरी म्हणजे एनडीआरएफ एस डीआरएफची जी, जी, जी मदत भेटते या दोन्ही मदती भेटतात तर तुमच्या या काव्यामुळे शेतकरी हा त्या पीक विम्याच्या किंवा एस दोन्हीपैकी एका मदतीतून वंचित राहणार आहे हे शेतकऱ्याला न परवडणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जे एक रुपयामध्ये विमा भरा नोंदणी करा म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही हे जे सॅटेलाइट फिरवसाल याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आयुष्यावर तुम्ही वरवंटा फिरवसाल हे जे हे जे करण्यात येईल हे ते योग्य हाताळलं गेलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्याला असंख्य अडचणी परत त्यावेळेस उभे राहणार आहेत आणि मग सरकार परत शेतकऱ्याच्या दबावात येऊन मग परत पंचनाम्याचे आदेश त्या ठिकाणी देणार आहेत ही भविष्यवाणी लिहून घ्या त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येतील तसेच त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी शिवभोजन थाळी उपलब्ध दे करून देण्यात येईल यासाठी तरतूद केली जाईल तरतूद किती केली जाईल यासाठी सांगितलेलं नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधणार आहे चांगली गोष्ट आहे पण ती कधी बांधणार याबद्दल सांगण्यात आलेलं नाही आणि त्यासाठी तरतूद सुद्धा केलेली नाही म्हणजे पोकळ घोषणा ही केलेली आहे त्यानंतर सर दोन हजार तेवीस चोवीस कार्यक्रम खर्चा करता किती निधी उपलब्ध करून दिला ते बघा सन दोन हजार तेवीस चोवीस साठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागास ती तीन हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मदत व पुनर्विसन विभागास पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सहकार व पणन विभागास एक हजार एकशे सहा कोटी रुपये फलोत्पादन विभागास सहा हजार चारशे फलोत्पादन विभागास सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा विभागास चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपये इतका नियत्वे प्रस्तावित आहे हा जो विषय एक नी जे जे हे जे कृषीचे विभाग आहेत या विभागांना कार्यक्रम राबवतात ते रा, कार्यक्रम खर्चासाठी इतका निधी दिलेला आहे आणि मग कार्यक्रम खर्चावर हा निधी पूर्ण भ्रष्टाचार होतो पूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये हे पैसे जातात पूर्ण कॉन्ट्रॅक्टरच्या हे पैसे जातात आणि याचा नेमका तो शे शे वापर शेतकऱ्यांसाठी होत नाही अहमदनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येईल त्यानंतर राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत मेंढी पालनासाठी अनुदान देण्यात येते या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरीव निधी देण्यात येईल राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडनं राज्यातील धनगर व तत्सम जमातीतील लाभार्थ्यांना मेंढी शेळी पालना करता दहा हजार कोटी रुपयाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल व ते देण्यासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास मंडळाची स्थापना करण्यात येईल या मंडळाचे मुख्यालय हे अहमदनगरला असेल हा सुद्धा धनगर समाजाला समोर ठेवून नगर जिल्ह्याला समोर ठेवून त्या ठिकाणी हा जुमला दिसतोय दहा हजार कोटी रुपये देतात परंतु शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काय अटी शर्ती घालतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ग्राउंडवर शेतकऱ्याच्या पदरा, पदरात धनगराच्या पदरात किती मिळतात हे सुद्धा महत्वाचं आहे धनगर समाजाच्या विकासासाठी शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर वेगवेगळ्या बावीस योजना राबवण्याचा एक हजार कोटी किमतीचा कार्यक्रम हाती घेतला होता सदर कार्यक्रम पूर्ण वार् करण्यासाठी आवश्यक तो निधी सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून देण्यात येईल या योजनाचे संयंत्रण मंत्रिमंडळाने प्राधिकृत केलेले शक्ती प्रदान समिती करेल नंतर हे महत्वाचं आहे आता मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत खाजगी पडीक जमीन ऊर्जा खात्यांच्या कंपन्यांना भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात देताना त्या वर्षाच्या निर्धारित केलेल्या किमतीच्या सहा टक्के समजा शंभर रुपये जर ती निर्धारित केलेली किंमत असेल तर त्या शंभर रुपयाच्या पैकी सहा रुपये शेतकऱ्याला भाडेपट्टा त्या ठिकाणी मिळेल किंवा पंच्याहत्तर हजार रुपये या दोन्ही पैकी जे जास्त असेल ती शेतकऱ्याला मिळेल म्हणजे जे सौर कृषी योजना राबवायची आहे त्यासाठी जी पडीक जमीन लागेल ती जर तुमची जमीन जर दिली तर त्या जमिनीचा भाडेपट्टा त्या त्या प्रकल्पाची जी किंमत आहे त्या प्रकल्पाच्या किंमतीच्या सहा टक्के किंवा पंच्याहत्तर हजार रुपये या दोन्ही जी किंमत जास्त असेल रक्कम जास्त असेल ती शेतकऱ्यांना दिली जाईल त्यानंतरचा शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा करिता आगामी तीन वर्षांमध्ये तीस टक्के कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून सुमारे नऊ पॉईंट लाख नऊ पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे पण त्यासाठी युद्ध पातळीवर सरकारनं प्रयत्न केले पाहिजे आणि ही सरकारचं अभिनम अभिमानास्पद आहे की तीस टक्के जे कृषी वाहिन्या आहेत ते त्याला सौर ऊर्जेमध्ये याचं रूपांतर करायचं आहे परंतु ते करण्यात आलं पाहिजे हा जुमला नसला पाहिजे बाबा बस म्हणजे जे जे, जे लोक मागतात जसं मागेल त्याला शेततळ ही योजना सरकारनं राबवली तसं मागेल त्याला सौर कृषी पंप अशी योजना सरकारनं राबवली पाहिजे उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीज दरात सवलतीची मुदत मार्च दोन हजार तेवीस पर्यंत होती या सवलतीत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढ देण्यात येत आहे त्यानंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असताना वीज आणि पाणी असतानाही शेतकऱ्यांना त्याचा पिकाला पाणी देता येत नाही इरिगेशन करता येत नाही म्हणून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलण्यासाठी निरंतर यो, वीज योजना सुरू करण्यात येईल त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने सदर योजनेतून अनुदान दिलं जाईल मला मला असं वाटलं होतं की बा जे ट्रान्सफॉर्मर जळलं ते काही मिनिटांमध्ये किंवा एका दिवसाच्या काही घंट्याच्या आत शेतकऱ्याला त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा होईल परंतु ही घोषणा अनुदान देण्यात येईल अनुदान माहिती शेतकऱ्याचं पीक वाढल्यानंतर जमा होतं त्या अनुदानाचं आम्हाला काही घे नाहीये त्यानंतरच आहे मित्रांनो जलयुक्त शिवार योजनेला यांनी परत सुरू केलेलं आहे गाळमुक्त धरण योजना साठवणूक प्लस उत्पादन यानं हे चांगलं आहे तर यानं याला मुदतवाढ दिलेली ती तीस ती, ती, तीन वर्षासाठी आणि टोटल जी अर्थसंकल्पामध्ये आपल्या कृषीच्या अर्थसंकल्पासाठी एकोणतीस हजार कोटी रुपयाची तरतूद यांनी केलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये नदी जोड प्रकल्प सुद्धा आहे परंतु हे खूप दिवसापासून बोलतात तर त्याच्याबद्दल ते करतील का नाही करतील अशा पद्धतीचे पूर्ण हे आहे पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे पण अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शेती विषयाच्या अर्थसंकल्पामध्ये काय मांडण्यात आलेलं आहे हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सरकारनं बाकी इतरातले जे चार अमृत मांडले त्या अमृतामध्ये त्यांनी महापुरुषांचे पुतळे बांधायलाच त्या ठिकाणी पंचवीस कोटी तीस कोटी दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे स्थानिक लोकप्रतिनिधी एक दीड कोटीमध्ये पुतळा उभा करतात चोवीस पंचवीस पंचवीस कोटीचा असेल तर बाकीचे पैसे खाऊन घेतात आणि त्या माध्यमातून त्या महापुरुषाच्या अंगावर सुद्धा सतत धुळ उडत असते धूळ बसत असते हे उपाय होऊ शकत नाही तर त्या महापुरुषाच्या नावानं त्यानं जे काम केलंय त्या क्षेत्रामध्ये एखाद्या असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना संधी उपलब्ध करून देणार त्यांच्या डोक्यामध्ये भर घालणार आणि महापुरुषांना डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेण्याची गरज आहे हे सांगण्याचं काहीतरी सरकारकडनं करण्याची गरज होती परंतु सरकारला शेतकरी असेल कर्मचारी असेल तुमचा नागरिक असेल हा रस्त्यावरच ठेवायचा आहे आणि त्यांचा उपयोग फक्त मतदानासाठी करायचा आहे त्यांची परिस्थिती बदलवायची नाही त्यांची परिस्थिती बदलली त्यांना हुशार केलं तर हे जे राजकारणी आहेत यांना ते खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशी सर्व परिस्थिती आहे हा जो अर्थसंकल्प आहे शेती संदर्भातला याबद्दल तुम्ही किती टक्के समाधानी आहे तुमचं मत काय आहे का निव्वळ हे जुमलेबाजी आहे हा हेडलाईन मॅनेजमेंटचा प्रकार आहे का याच्यामध्ये कोणत्या योजना तुम्हाला आवडल्यात सरकार किती हे शेतकऱ्यांची बाजू घेऊन चालणार आहे किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जारी केलेलं आहे का याबद्दल तुमचं मत नक्की नोंदवा आपल्या शेतकऱ्यांना हा अर्थसंकल्प समजला पाहिजे त्याकरता तुमची जबाबदारी आहे की हा हा जो व्हिडिओ इतर आपल्या शेतकऱ्यांना पाठवणं व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सब्सक्राइब करा साईलाच त्याला दाबा, दबा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला आपल्या पेजला सुद्धा लाईक करा धन्यवाद